त्या धरणीवरती अशा काही जागा आहेत ज्यांच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडावे असे वाटते. दापोलीला आमची ही दुसरी ट्रिप आहे. आमच्या मागच्या ट्रिपमध्ये आम्ही तुम्हाला येथील टॉप 5 अट्रॅक्शन्स बद्दल सांगितले होते. दापोलीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. दापोलीच्या टॉप 5 टुरिस्ट प्लेसेस बद्दल व्हिडिओ आम्ही आधीच बनवलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. दापोलीचे समुद्र किनारे इतके सुंदर आहेत की त्यांचे वर्णन बऱ्या तरी शब्दात करता येत नाही. या वेळेला आम्ही कर्दे बीच वरील किनारा रिसॉर्ट मध्ये राहिलो. खर तर हे रिसॉर्ट पर्यटकांनी नेहमी भरलेले असते, मात्र या वेळेला आम्हाला हा मस्त सी फेसिंग रूम मिळाला. किनारा रिसॉर्ट मधून समुद्र इतका जवळ दिसतो की सकाळी आम्हाला अगदी आमच्या बाल्कनी मधून डॉल्फिन्स दिसले. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. सनराइज आत्ताच जस्ट झालेला आहे आणि आम्ही मुरुड बीच वरून आता डायरेक्टली इकडे पलांडी बीच कडे चाललेलो आहोत. संपूर्ण स्ट्रेच वॉकेबल आहे. सगळे बीचेस एवढे क्लीन आहेत, पाणी एवढं क्लीन दिसत आहे. मला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे दगड सध्या मिळत आहेत. काल आम्ही या रोडनी एंटर केलं होतं कर्दे बीचसाठी. ॲक्च्युली हा मेन रोड नाही आहे, पण आम्ही फर्स्ट लेफ्ट मिस केलेला, त्याच्यामुळे मग आम्हाला या ठिकाणी यावं लागलेलं. दापोली म्हणजे सी फूड, दापोली म्हणजे बीचेस, दापोली म्हणजे निवांतपणा. आता आम्ही निघालो आहोत दापोलीतील सर्वात सुंदर मंदिराकडे, ज्याचं नाव आहे केशवराज मंदिर. मागच्या वेळेला आम्ही दापोलीचे काही महत्वाचे अट्रॅक्शन्स मिस केले होते, म्हणूनच आम्ही या वेळेला आवर्जून केशवराज मंदिराला भेट द्यायचे ठरवले. मंदिरांचे पावित्र्य खरं तर हल्लीच्या काळात कमी झाले आहे, मात्र केशवराज मंदिर याला अपवाद नक्कीच आहे. सुपारींच्या उंच झाडांच्या सावलीमध्ये वसलेली ही सुंदर पाऊलवाट आम्हाला थेट मंदिराकडे घेऊन गेली. रस्त्यातून चालताना आम्हाला अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळाले. इथली हिरवळ पाहून मन खरोखर भारावून गेले. मंदिर हजारो वर्ष जुने आहे आणि केशवराजांचे दर्शन घेऊन आम्हाला स्वर्गीय समाधान प्राप्त झाले. तुम्ही सुद्धा दापोलीमध्ये यायचा प्लॅन करत असाल तर केशवराज मंदिराला भेट नक्की द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही थेट हर्णे बंदरावर गेलो. सकाळचा तेजस्वी सूर्योदय पाहिला आणि पाहता पाहता हे मार्केट गजबजू लागले. आता जस्ट सनराइज होणार आहे, उजाडलेलं आहे एक तासापूर्वी, पण अजून सनराइज झालेला नाहीये. बीचेस वरती सनराइजचा टाइम सगळ्यात बेस्ट टाइम असतो, त्यामुळे आम्ही हा टाइम जनरली मिस करत नाही. उजाडण्यापूर्वीच आम्ही बीच वरती येऊन जातो. मी पाहू शकता बॅकग्राऊंड मध्ये किती सुंदर वाटत आहे. प्रिया किती सुंदर आहे बघ मागे बॅकग्राऊंड. हो ना, ऑरेंज कलर पसरलाय. वाव, हा बीच असा परफेक्ट व्हाईट सँड नाही आहे, ॲक्च्युली ब्लॅक सँड बीच तुम्ही बोलू शकता. रस्त्याने येताना आम्हाला बऱ्याचशा बैलगाड्या दिसलेल्या आणि या बैलगाड्या इकडे मासे घेण्यासाठी येत आहेत, तर आपण बघूया त्यांनी काय घेतलं एक्झॅक्टली. ही बैलगाडी आता सध्या फुल्ली लोडेड आहे, सगळे मासे घेऊन चालली. नाना प्रकारची इतकी मच्छी पाहून खरं तर आमचे डोळे फिरू लागले. लिलाव सुरू झाला आणि इतकी ताजी मच्छी पाहून आम्ही खरेदीपासून दूर राहू शकलो नाही. सकाळचे 7:45 वाजलेले आहेत आणि बाजार एकदम भरलेला आहे. आता इथून पुढे लिलाव सुरू होणार आहे, आपण पाहूया लिलाव कसा होतो ते. आणि ऑक्शन सुरू झालेलं आहे, काहीच कळले नाही आम्हाला. तू काय बोली लावत नाहीये. या ताईंनी आम्हाला कोळंबी सोलून दिली. सो यू आर द प्राऊड ओनर ऑफ 1 सुरमई अँड 500 प्रॉन्स. हा इथला लाईट बिझनेस आहे,
थर्माकोलचे बॉक्सेस तुम्ही यूज करू शकता इथून जर तुम्हाला पार्सल पॅक करून घ्यायचं असेल. आणि आम्ही थेट करदे बीच जवळ स्थित केके हाऊस मध्ये ती बनवायला दिली. अमेझिंग. आतापर्यंत आम्ही ज्या ज्या ठिकाणी डिशेस खाल्लेले आहेत आतापर्यंत त्यापैकी सगळ्यात बेस्ट होत आहे. खूप सुंदर बनवलं यांनी. मला तर वाटतं मी इतकं छान हे जे कोळंबी वगैरे इतकं छान बनवलेलं पहिल्यांदाच खाते. आणि खूप छान त्यांनी फिश पण खूप मस्त फ्राय केलेलं आहे. म्हणजे जास्त ऑइल नाही, त्यांनी रवा वगैरे नाही लावला आहे, फक्त मसाला लावला आहे. मस्त केलं आहे म्हणजे. आणि फिश पण सॉफ्ट आहे अगदी, असं कडक नाही झालेलं. प्रॉन्स पण अगदी सॉफ्ट आहे म्हणजे आपल्याला फसवलं नाही आज त्यांनी ना. फिश पण ताजे मिळाले आणि बनवणाऱ्यांनी पण ते खूप छान बनवले. प्रियाकडून इतकी मोठी कॉम्प्लिमेंट. खरंच केके हाऊसची फिश रेसिपी अप्रतिमच होती. सनसेट नुकताच झालेला आहे. आम्ही आता कर्दे बीच वरून मुरुड बीच कडे चाललेलो आहोत. मुरुड बीचला खूप वॉटर स्पोर्ट चालू आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. दापोलीचा फेवरेट बीच कुठला वाटला मग? काय 42 आहेत? स्टार फिशेस दिसतात. मी काय, तुझा कुठला फेवरेट बीच आहे? कर्दे बीच बेस्ट बीच आहे ना. कोकणातील सर्व सायंकाळ कायमचे लक्षात राहण्यासारखे असतात. आमची ही मजेशीर सायंकाळ सुद्धा छान टंगळ मंगळ करण्यात निघून गेली. हे पण छान वाटतंय. असं वाटतं आपण नांगर ओढली की नाही. माय गॉड. हा काम मस्त झालेलं आहे. चला चला लवकर शॉट घ्यायचा, सनसेट व्हायला लागलाय. सगळ्यात छोटा ड्रोन पायलट. वाव. आमचा हा दापोलीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.